नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युअर स्किल चॅनलवर. मी संदीप गणोरकर. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे महा ऑनलाईन आयडीमधून इन्कम सर्टिफिकेट, ते पण नॉन क्रिमिनलसाठी इन्कम सर्टिफिकेट हे कसे काढायचे हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ स्क्रिप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकन दाबायलाही विसरू नका. असेच महा ऑनलाईन CSC असेच या रिलेटेड जर तुम्हाला व्हिडिओ हवे असेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. तर तुम्हाला कोणते पण एक ब्राउझर घ्यायचे आहे, त्यानंतर तुम्हाला तिथे सर्च करायचे आहे महा ऑनलाईन. महा ऑनलाईन सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. याची डायरेक्टली मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे, तर तुम्ही यावर क्लिक करून डायरेक्टली या पोर्टलवर येऊ शकता. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. त्यानंतर इथे तुम्हाला क्रॉस करून घ्यायचं आहे. त्यानंतर डॅशबोर्डमध्ये तुम्हाला इथे सर्वात खाली यायचं आहे. सर्वात खाली तुम्हाला महसूल विभागात दिल्या जाणाऱ्या सेवा सर्वात खालचा ऑप्शन आहे, त्यावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. लक्ष देऊ द्या. त्यानंतर इथे तुम्हाला त्याचे सब मेन्यू पाहायला मिळेल. तर सब मेन्यूमध्ये तुम्हाला मिळकतीचे प्रमाणपत्र यावर क्लिक करायचं आहे. लक्षात असू द्या, मिळकतीचे प्रमाणपत्र यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. तर हे डॉक्युमेंट्स याची यादी दिलेली आहे. तरी हे आपण पुढे बघणारच आहे की कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला लावायचे आहे. तर जी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेली आहे ते तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स लावायचे आहे, किंवा तुमच्या स्टेट डिस्ट्रिक्टनुसार थोडे वेगळे असू शकतात, पण त्यावर पण तुमचं अप्रूवल होईल. त्यानंतर इथे तुम्हाला स्त्री श्रीमती जे काही असेल ते निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये जे नाव आहे तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे इंग्रजीमध्ये. जे तुमच्या आधार कार्डमध्ये स्पेलिंग असेल तेच तुम्हाला टाकायचं आहे. स्पेलिंग मिस्टेक करू नका, तर थोडं सावकाश घ्या, पण तुम्हाला इथे स्पेलिंग परफेक्टली टाकायचं आहे. तर जसे तुमच्या आधार कार्डमध्ये नाव असेल तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर इथे टॅप केल्यानंतर तुम्हाला इथे मराठीमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. तर इथे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल मराठीमध्ये तर कंट्रोल वाय दाबून तुम्ही इथे मराठी कीबोर्ड तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आणि तुम्ही तिथून तुमची चूक दुरुस्त करू शकता. तुम्हाला जसं मोठा विलांटी ओकार वगैरे जर लागत असेल तर इथे तुम्ही कंट्रोल वाय दाबा, तुमचा कीबोर्ड हा मराठी कीबोर्ड येऊन जाईल. त्यानंतर इथे तुम्हाला फादर्स नेम कॉपी करून इथे डायरेक्टली यायचं आहे. त्यानंतर इथे टॅप करून घ्यायचं आहे. फादर्स नेमसुद्धा तुम्हाला जसे त्यांच्या आधार कार्डमध्ये असेल तसेच हे करायचे आहे. स्पेलिंगमध्ये थोडी मिस्टेक करू नका. त्यानंतर इथे तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा मिस्टेक करायची नाही, कारण जे तुमचं इन्कम सर्टिफिकेट आहे ते मराठीमध्येच बनणार आहे. त्यानंतर इथे तुम्हाला एक वर्ष दोन वर्ष, तर आपण नॉन क्रिमिनल काढत आहे त्यामुळे तुम्हाला इथे तीन वर्ष सिलेक्ट करायचं आहे. लक्षात असू द्या, नॉन क्रिमिनलसाठी तुम्हाला फक्त तीन वर्ष सिलेक्ट करायचं आहे, कारण नॉन क्रिमिनलसाठी फक्त तीन वर्षाचं उत्पन्न लागत असते. एक वर्षाचं उत्पन्न नॉन क्रिमिनल निघत नाही. तर इथे तुम्हाला तीन वर्ष करायचं आहे जर तुम्ही नॉन क्रिमिनलसाठी काढत असाल. जर तुम्हाला एका वर्षाचे काढायचं असेल तर तुम्ही एक वर्षाचीसुद्धा काढू शकता, पण नॉन क्रिमिनलसाठी तुम्हाला इथे तीन वर्षाचं काढायला आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकून द्यायची आहे कॅन्डिडेटची. जे पण त्यांच्या आधार कार्डवर असेल तीच तुम्हाला इथे डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ चुकायला नको. तर आधार कार्डमध्ये जी डेट ऑफ बर्थ दिलेली आहे ती डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा लिंग पुरुष जे असेल ते निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा व्यवसाय निवडायचा आहे. जे पण तुमच्या तलाठी अहवालमध्ये दिला असेल, जर तलाठी अहवालमध्ये मजुरी दिली असेल तर मजुरी टाका. जर तुमची शेती दिली असेल तर शेती टाका. त्यानंतर मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर ईमेल आय डी, पॅन कार्ड नंबर, आधार नंबर ह्या काही पण फिल करायचं नाही. जेवढं मॅन्डेटरी आहे तेवढंच फिल करा, जास्तीचं तुम्हाला काही भरायची गरज नाही. त्यानंतर इथे तुम्हाला फक्त पत्त्यामध्ये, जर तुम्ही रुरलमधून असाल तर फक्त इथे तुम्हाला गावाचे नाव लिहायचे आहे. लक्ष असू द्या, जे पण तुमचं गाव असेल रुरलमध्ये असेल. जर तुम्ही जर सिटीमध्ये असाल तर तुम्हाला इथे सविस्तर पत्ता द्यावा लागेल. तर रुरलसाठी फक्त तुम्ही तुमच्या गावाचे नाव टाकू शकता. तर इथे तुम्हाला फक्त गावाचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तालुका निवडायचा आहे, जो पण तुमचा तालुका असेल. त्यानंतर इथे तुम्हाला गाव निवडून घ्यायचं आहे, जे पण गाव असेल.
त्यानंतर इथे तुम्हाला पिन कोड टाकायचा आहे, जो पण तुमच्या गावाचा पिन कोड असेल। त्यानंतर कुटुंबातील सज्ञात व्यक्ति तिथे शक्यतोवर स्वतः करा, कारण तुम्हाला स्वतः जर केलं तर डायरेक्टली तुम्हाला काही पण फील करायची गरज नाही। तर सज्ञात व्यक्ति हे ज्याच्या नावाचं जो उत्पन्न कमवणार असतो त्याच्याच नावाचं असते, म्हणून सज्ञात व्यक्तीच तुम्हाला इथे स्वतः निवडायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला जोडा या बटनवर क्लिक करायचं आहे, उत्पन्न टाकून घ्यायचं आहे जे पण तुम्हाला लागत असेल, तर 45 असेल, 40 असेल, 50 असेल, तुमच्या आराजीनुसार तुम्हाला इथे उत्पन्न टाकायचं आहे। त्यानंतर लाभार्थी, तर लाभार्थी इथे जर तुम्हाला नॉन क्युमेंटसाठी जर तुम्ही मुलासाठी काढत असेल तर इथे मुलगा सिलेक्ट करा, जर मुलीसाठी काढत असेल तर तुम्हाला इथे मुलगी सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर तिथे तुम्हाला श्री श्रीमती कुमार कुमारी जे काही असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यांच्या मुलाच्या आधार कार्डवर जसे नाव असेल तेच नाव तुम्हाला इथे स्पेलिंग टाकायचं आहे, स्पेलिंग मिस्टेक करायची नाही आहे, लक्षात सुद्धा। तर जे तुमच्या मुलाच्या आधार कार्डवर नाव आहे तेच तुम्हाला इथे टाकायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला रिझन टाकून घ्यायचं आहे, कशासाठी तुम्हाला नॉन क्रिमिनलसाठी हवं आहे म्हणून मी नॉन क्रिमिनल टाकलेले आहे। त्यानंतर इथे तुम्हाला काही पण फील करायची गरज नाही आहे, इथे जेवढं मॅन्डेटरी आहे तेवढंच भरा। त्यानंतर खाली तुम्हाला इथे शेतकऱ्याचा तपशील देऊन द्यायचा आहे। तर त्यानंतर इथे 3 वर्षाचे उत्पन्न टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर तुमचं पीक कोणतं आहे ते टाकायचं आहे, जर मजुरी असेल तर इथे तुम्ही मजुरी टाकू शकता। त्यानंतर इथे तलाठी अहवाल जोडलेला आहे आपण, तर तलाठी अहवाल इथे सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर एकदा फॉर्म तुम्ही फिलअप करून बघून घ्या, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर माझा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, तुम्ही मला कॉलसुद्धा करू शकता, पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, हीच एक नम्र विनंती आहे। त्यानंतर समावेश करा यावर क्लिक करा, नंतर ओके करा। तर समावेश करा यावर तुम्हाला 2 क्लिक करायचं आहे, लक्षात असू द्या। तर समावेश करा यावर तुम्हाला 2 क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायला पाहायला मिळेल, तिथे तुम्हाला ग्रीन कलरच्या याच्यावर क्लिक करायचं आहे। नंतर इथे तुम्हाला तुमचं आधार कार्ड सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर इथे आधार कार्ड अपलोड करायचं आहे। आधार कार्ड हे 500 KB अंदर असायला हवे, शक्यतोवर PDF अपलोड करा। त्यानंतर ॲड डॉक्युमेंट यावर क्लिक करायचं आहे, कंटिन्यू टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं नाही, लक्षात असू द्या, फक्त ॲड बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तलाठी अहवाल जे पण असेल ते लावून घ्यायचं आहे, तर इथे तलाठी अहवाल लावायचा आहे। तर तलाठी अहवालसुद्धा तुम्हाला 500 KB अंदर तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे, PDF असेल तर PDFमध्येच करा शक्यतोवर। त्यानंतर ॲड डॉक्युमेंट करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला एक स्वयंघोषणापत्र आणि एक विनंती अर्ज, तर याचे मी सर्व डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता। त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे तलाठी अहवाल आणि सर्व डॉक्युमेंट्स लावायचे आहे। त्यानंतर कंटिन्यू या टॅपवर क्लिक करायचं आहे, कंटिन्यू या टॅपवर क्लिक केल्यानंतर एक फोटो तुम्हाला अपलोड करायचे आहे। फोटोमध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर वेबकॅमने जर फोटोचा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला इथे PDF फोटो अपलोड करायचे आहे। फोटो हे तुम्हाला इथे पासपोर्टसुद्धा अपलोड करू शकता। त्यानंतर तुम्हाला इथे कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचं आहे, शक्यतोवर वेबकॅमने फोटो करा। त्यानंतर ही याची प्रिंट घ्यायची नाही आहे, तुम्हाला इथे कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचं आहे। तर कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल, ती याची प्रिंट घेऊन घ्यायची आहे। तुम्ही इथे डायरेक्टली राईट क्लिक करूनसुद्धा प्रिंट घेऊ शकता, पण याची प्रिंट ही थोडी डिफिकल्ट येईल, तर इथे तुम्हाला हे कॅन्सल करून घ्यायचं आहे। हे कॅन्सल करून इथे तुम्हाला परत या नावावर क्लिक करायचं आहे, आणि अशा प्रकारे तुम्हाला इथे प्रिंट मिळून जाईल। ही प्रिंट तुम्हाला कस्टमरला देऊन द्यायची आहे, आणि जर अशा प्रकारे ही प्रिंट तुम्हाला कस्टमरला देऊन तिथे खाली साक्षरी घेऊन घ्यायची आहे कस्टमरची। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे। व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला काही तुम्हाला CSC महाईसेवा याबद्दल जर काही तुमचे प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉलसुद्धा करू शकता। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।